हॅलो, नमस्कार एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचं आहे सेरेलॅक. आणि मी तोच व्हिडिओ शूट करायचा म्हणून ऑन केलेला, बट बरेच इन्ग्रेडियंट घरात नाही आहेत, सगळे मिसिंग आहेत. कारण विहारच्या वेळी मी ज्यावेळी सेरेलॅक बनवलं होतं घरी, कारण त्याला पण मी बाहेरचं कधी सेरेलॅक खाऊ घातलं नाही आणि याला पण खाऊ घालणार नाही आहे. पण आता याला 8वा महिना सुरू झाला आहे आणि म्हटलं की आपण सेरेलॅक करूया, कारण याआधी 6व्या महिन्यापासून ते म्हणजे 6वा संपला की 7वा, आणि हा इतक्या टाईममध्ये मी त्याला फळांच्या प्युरीज, वरण भाताची पेस्ट, एकदम पातळशी पेस्ट, कारण आपण बघा वरण भाताचं पाणी देतो, पाण्यामध्ये काही नसतं, कारण बरोबर आहे म्हणा, पहिल्यांदा बाळाला पचण्यासाठी वगैरे थोडंसं पाण्याची सवय लागली की मग होऊन जातं. पण त्या पाण्यामध्ये, भाताच्या असो किंवा डाळीच्या असो, पाण्यामध्ये काहीच पौष्टिक घटक नसतात. म्हणून मी रियांशला सुद्धा तेच केलं होतं की थोडीशी अशी पातळसर पेस्ट केली की खाल्ली पण जाते आणि पडायचं आहे तुला, आणि मग आपल्याला हवं ते पौष्टिक घटक पण मिळतात, नाही का. पण आता सेरेलॅकची वेळ आली आहे सेरेलॅक करायचे, पण आमच्या घरात काहीच नाही आहे सेरेलॅक करायला. हो, ओट्स सेरेलॅक करायला घेतलं मी, आणि डाळी तर सगळ्या आहेत, आपल्या घरच्याच डाळी असतात. पण माझ्या लक्षात आलं की अख्खा मसूर लागतो, कारण अख्ख्या मसूरशिवाय तर पूर्ण नाहीच, आणि त्यातले त्यात अख्खा मूग डाळ, जी आपली मूग लागतात अख्खे हिरवे, तर ते सुद्धा नाही आहेत. ओट्स नाही आहेत महत्त्वाचं, म्हणजे कारण ओट्सशिवाय तर मी इमॅजिन पण करू शकत नाही, कारण मुलांना त्याच्यातून जास्त पडलं. तर सेरेलॅकची रेसिपी तुम्हाला नक्कीच लवकरच मिळून जाईल, कारण आता वेळ आली आहे माझ्या बाळाला देण्याची. तर मी जरूर करेन, मिक्सरमध्येच करते आणि घरीच आपल्याला एक रुपयाचा सुद्धा खर्च येणार नाही, इतकी काय म्हणतात, अफोर्डेबल मराठीत काय म्हणतात, ओके, इतकी सिंपल बिना खर्चिक रेसिपी तुम्हाला मिळून जाईल. तर नक्की पहा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, माझ्या सासूबाई इथं आलेल्या आहेत, सासरेही आले होते गेले आज, आणि म्हणून मी एवढ्या मोकळ्या आवाजामध्ये घरात व्लॉग शूट करते. तर आज तेही आहे, तर आज तेही आहेत, दोघंजण घरातच आहेत, तर व्लॉगमध्ये नक्की येतील. आणि आताच माझं रुटीन मी सुरू करते आणि व्लॉगलाही सुरुवात करते. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की ऊन भरपूर प्रमाणात लागते, तर आपल्या लहान मुलांना प्लीज घरात ठेवा, नाहीतर मग अशी ताप वगैरे येते, भयानक त्रास आहे. हो, ह्या बाळाला बांधून ठेवा, शक्य असेल तर ह्या बाळाला बांधून ठेवा, बांधून ठेवायचं, बांधून असे पक्क बांधून ठेवायचं, गुगडी 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 गुगडी, अरे गुगडी 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 गुगडी. विहांश कोण आहे विहांश? आपल्या व्लॉग वरती एका ताईनी कमेंट केलेली की तिचं बाळ आता 1.5 वर्षाचं आहे आणि ते स्ट्रॉने तर सोडाच, म्हणजे कुंबळीने पाणी प्यायचं तर सोडाच, पण ग्लास आणि वाटीने सुद्धा व्यवस्थित पाणी पिऊ शकत नाहीये, म्हणजे पिता येत नाही त्याला. हा, तर त्या ताईला मी तिथे रिप्लाय सुद्धा दिला की तुमचं बाळ काय किंवा कुठलंही बाळ, आपल्या तर आपल्या एका आईच्या दोन बाळांमध्ये सुद्धा फरक असतो की आपल्या आपल्या वेळेनुसार ते बाळ माइल स्टोन आपले कम्प्लीट करत असते, की चालणं असो, बोलणं असो किंवा काहीही असो, म्हणजे आपल्या आपल्या वेळेनुसार. आणि हे सगळं जे खाण्यापिण्याच्या गोष्टी असू द्या किंवा मग वाटीने स्ट्रॉने पाणी पिण्याची गोष्ट असू द्या, ते सगळं सवयीचा भाग आहे. तुम्ही जर त्याला लहानपणापासून सवय करून दिलीत तर ती सवय लागते. आता ही बॉटल आहे रियांशची, म्हणजे त्याच्यासाठी मी मागवली होती, 2 महिने झाले ह्या बॉटलला, करेक्ट. तर तेव्हापासून हा पण खेळत पिऊ दे, थोडंसं 1-2 वेळा त्याला ठसका लागला, त्यानंतर तो प्यायला लागला, आणि आता व्यवस्थित पाणी पितो, ग्लासाने सुद्धा व्यवस्थित पाणी पितो, आणि कुठल्याही गोष्टीने तुम्ही पाणी पाजा तो व्यवस्थित पाणी पितो, चम्मचने सुद्धा व्यवस्थित पाणी पितो, काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर ही एक सांगायचा मुद्दा हा की सवयीची गोष्ट आहे, एखादा मुलगा करू शकत नाहीये तर त्यात काहीतरी कमी आहे असं नाहीये, सवयीची गोष्ट आहे, हळूहळू होऊन जाईल. तुम्ही पण त्याला आतापासून ग्लासमध्ये वगैरे द्यायला लागा, कारण 1.5 वर्षाचं बाळ आहे तर तुम्हाला खूप कठीण जाईल.
त्यामुळे तुम्ही सवय लावा. सवय जर नाही लावली तर 5-6 वर्षापर्यंत सुद्धा कदाचित नाही पिऊ शकणार. सवय लावली तर 4-5 महिन्याचं बाळ सुद्धा व्यवस्थित पाणी पिऊ शकतो. आणि लेकरांना काही नाही, 1-2 वेळेस पाणी पाजलं किंवा 1-2 वेळेस कुठलीही गोष्ट करून घेतली की सवय लागते. ठसका लागला, 1-2 वेळेस भयानक ठसका लागला होता याला, पण नंतर तो प्यायला लागला आणि आता व्यवस्थित. सवयीचा भाग आहे हळूहळू बाळ प्यायला लागेल, है ना. तर मग बाळ, तुला काय खायचं पिलू आता? ब्या ब्या. अजून काय खायचं? अजून काय खायचं? खोकलून दाखव. खोकला. खोकलू ना जात होता. प्लीज इकडे बघा, इकडे बघा. खोकला खोकला खोकला. नाही 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 नाही. खोकला. खोकला. पिलपलो. हम आपके एक कौन. आता बस झालं. मी हसत नाहीये, शांत बसायचं. आई आला आला. काय अस लाड घालायला तू? काय अस काय बाळे करे? कुणाचं बाळ आहे तू? पिलू पिलू खोकलून दाखव ना प्लीज. किती छान छान खोकलतो तू. खोकल खोकल प्लीज. खोकलणार नाही तू, जा मी बोलणार नाही तुला. कत्ती 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 मला बत्ती. काय झोपायचं मांडीवर? कोंबडू कोंबडू कोंबडू. निघूया आता. मी आवरलंय आणि पटकन जाऊन येतो, कारण आल्यानंतर स्वयंपाक पण करायचा आहे. व्याज घरीच आहे तर माहित नाही आईला काय करू देतो की नाही. नाहीच करू देणार, आल्यावर करावं लागेल. हा मी जाऊ. हॅलो मी जाऊ. जाऊ चला येतो का? हॅलो बाय बाय. ए पिलू बाय बाय. बाय बाय. त्याला बोलते सायनाच बोलते. आता स्वच्छ झालं बघा पायरे. स्वच्छ झालं बघा पायरे. नवीन पूल बांधलाय बघा, कालच उद्घाटन झालंय. आता आम्ही पण जाणार एका दिवशी. काय हे का बांधकाम चांगलं असलं पडणार नाही ना. आपण जाऊन एक्सपिरियन्स घेऊ. माझं पिल्लू एका म्या. चला
ब्लर झालं ब्लर त्याला मजा वाटेल सांगा का बघ बघू चिमणी फायनली पूर्ण काम आवरले किचन होता पण साफ झाला एकदम क्लीन सगळं आणि एवढी भांडी पडली होती. एक रील आली होती बघा आता काही दिवसापूर्वी कि दुनिया की सारी चीजें खत्म हो जाएगी लेकिन सिंक में रखे बर्तन कभी खत्म नहीं होंगे. तसे है ते सिंक मध्ये एवढे बर्तन होते चाकू पडला आता ते खत्म झाले आणि माझं अजून जेवण बाकी आहे. जेवण केल्यावर परत पडणार आता ते ठेवेल मी सकाळपर्यंत एकच तास असेल ना. चला आजचा ब्लॉग या ठिकाणी मी संपवते. उद्या परत भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. Thank you so much for watching this video. Bye. Good night.